राजवीर मोहिते पाटील. त्यांचं काय? तो राजवीर काय चांगला माणूस नाही. कसली फिल्मी एंट्री होती ना यार त्यांची, आणि त्यांचं बोलणं सॉलिडच. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांनी त्या राजवीर पासून जरा लांबच राहिलेलं बरं. ते मी तसंही जिंक. मामा लग्नात तुझ्या मागे उभं राहायचंय मामा म्हणून. हा, पण त्यासाठी लग्न व्हायला हवं ना. काय जर तू आज स्ट्रॅप शूटिंग मध्ये जिंकला असतास तर मी कबूल केलं असत की तू प्रेमात पडला नाहीयेस, पण तू हरला. आपली मनवा आहे ना, तिला जो मुलगा बघेल तो पटकन पसंद करेल. तिने तुझी ऑफर रिजेक्ट केली, पण तुझा अपमान नाही केला. का माहितीये? बिकॉज शी इज गुड ॲट हार्ट. ती जेन्युइनली एक चांगली मुलगी आहे. सावकाश. माई सावकाश. म्हणजे तुला काहीच माहित नाही. तू नीट सांग, काय झालंय? अगं, इकडे गावात खूप मोठा गोंधळ झालाय. मनवा ताईंबद्दल काय वाटतं ते बोलशील आणि मी काय शांतपणे ऐकून घेईन. वय म्हणजे तू फोटो दिसतोय तो पण खोटा आहे. वय तुझ्यामुळे आमच्या मुलीची बदनामी होतीये गावात. हे असलं खपून घेणार नाही आपण. कुठला तरी विघ्न संतोषी माणसाचं काम आहे बाबा. आपली पोरीची बाजू आहे की नाही? हा, उद्या तिची बाहेर बदनामी झाली आणि तिच्या बरोबर कुणी लग्न नाही केलं तर मग सगळ्या गोष्टींना मी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या घरच्यांनाही खूप त्रास झालाय. ज्यांनी कोणी केलंय त्यांना मी सोडणार नाही. केवळ स्त्री म्हणून तिचीच बदनामी झाली असती तर निष्पाप असून सुद्धा आयुष्यभर तिला त्याच गोष्टीचं दुःख भोगावं लागलं असेल तर. राजवीर, मला हे तुझं बोलणं अजिबात पटलेलं नाही. हीच ना ती मनवा जिचे मेसेज व्हायरल झालेत. इथे समाजसेविकेचं काम करते आणि तिकडे नायगावमध्ये गुण उधळते. कुठे कर्नल साहेब आणि कुठेही. हॅलो राजवीर, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. काय बोलायचं होतं तुम्हाला? माई माई म्हणते ते बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर. तसंही त्या गावात जाऊन हे सगळं कोणी केलंय हे शोधायचंच आहे. ते मेसेजचं प्रकरण झाल्यानंतर पुन्हा राजवीर आणि मनू एकत्र आहे याची धास्ती वाटते का तुला? सॉरी, थोडा लेट झाला. त्या मनवानी ना दादाशी जवळीक साधण्यासाठी हा सगळा SMS चा मॅटर क्रिएट केला असणार. उगाच वाटेल ते बोलू नकोस अलकनंदा. ती असं करणं शक्यच नाही. हे SMS चं प्रकरण आहे ना, हे मुद्दा म्हणून कोणीतरी घडवून आणलंय. ज्याने कोणी घडवून आणलंय ना, दादा त्याला सोडणार नाही. मनवाला निघून इतकाही वेळ झालेला नाही की ती लगेच आता पोहोचेल. मी कुठे काय म्हणाले? मग इथे अंगणात उभी राहून वाट काय बघत बसलीस? मी काय म्हणते काय, एकदा जरा फोन करून बघूया का मनूला, म्हणजे कुठपर्यंत पोहोचली ते कळेल आपल्याला. बाय रोड निघाली, 2 तास तरी लागतील. आणि आरती, तू टिपिकल आई सारखी प्रेशर काय घेतेस? काय 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 म्हणाला तुम्ही? अहो आईच आहे मी, काळजी वाटणारच ना. म्हणून काय पहिल्यांदा बाहेर गेलीय? नाही तसं नाही हो, पण ते मेसेजचं प्रकरण झाल्यानंतर पुन्हा राजवीर आणि मनू एकत्र आहे याची धास्ती वाटते का तुला? आरती, आपणच पुन्हा तिथे अडकून पडलो तर मनूला काय समजून सांगणार? नाही, त्या गोष्टीचं टेन्शन किंवा प्रेशर मी अजिबात घेत नाही. ती गोष्ट माझ्या मनात सुद्धा नाहीये. मग काय? एक सांगू काय, राजवीर आणि मनूच्या भेटीगाठी वाढत आहेत असं नाही का वाटत तुम्हाला? मग काय हरकत आहे? नाही हरकत काहीच नाहीये. आरती, अशी गोंधळते काय? तू स्पष्ट सांग, काय चाललंय तुझ्या मनात?
नाही काही नाही. पण यातून काहीतरी विपरीत घडेल असं वाटतंय का तुला? नाही नाही, माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या मनोवर. पण तरी आरती, मुलांची ओळख होते, ओळखीतनं मैत्री होते, हे नॅचरल आहे. मुलं मोठी होतात ना तर त्यांच्या लढाया त्यांना लढू द्याव्यात. लेट देम एक्सप्लोर देअर ओन वॉरफेअर. आपण फक्त त्यांना दिशा दाखवायची. वी शुड बी देअर गाईड. ओके, आणि काळजी करू नकोस, येईल मनवा. चल आज चल. अंधार झाला. काय करायचं या ट्रॅफिकचं? नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्या घरचे खूप समजूतदार आहेत आणि मी कळवलं आहे ना, मी येते आणि तुम्ही आहात सोबत, सो इट्स ओके. हा, पण तुम्हाला कंटाळा आला असेल तर मला सांगा, आय विल ड्राइव्ह. तुम्हाला ड्राइव्ह करता येत? हो, इट्स ओके. तुम्ही बिझनेस कधी सुरू केला? काय बघताय त्या स्केच कडे? मी तुमच्या ऑफरला नकार दिला म्हणून हे सगळं करताय ना? अजूनही राग आहे माझ्यावर. हे डाग तरी पुसले जातील, पण त्या व्हायरल झालेल्या मेसेजेसमुळे माझ्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडाले ते कसे पुसव? तुझ्यांना बडवलं ना, ती बुजगावणी होती, बुजगावणी. ती एवढीच जर अंगात रग असेल ना तर माझ्या बरोबर आखाड्यात उतर, मग दावतोच तुला. चला, उगाच छाती फुगवायची नाही, दम तेवढाच भरायचा जेवढी छाती आहे. गाठ मारली तर तोंडावर पडल्यास, गाठी सोडल्या तर. सव्वीस जुलैचा बड्डे आणि 25 जुलैची रात्र, ती रात्र मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझ्याकडे पैसेच नाही ना, याचा बड्डे कसा सेलिब्रेट करणार? मग मी हा झोपला होता, याच्या पायावर हात ठेवला आणि ढसा ढसा रडत होतो. तुम्हाला सांगू, तुमचे डोळे फार सुंदर आहेत. त्या पार्टी मधली आई कॅन्डी आहेस तू. अहो कम ऑन, चल आपण डान्स करू. एक मिनिट, मी आलेच. आदित्य, हे बघ, वाटणी न होणं आपल्याला परवडणार नाही. पण वाटणी न करणं हाच आपला उद्देश असेल तर? म्हणजे मन नाही जाणार आता. वाटणीचा विषय झाला तेव्हा सूर्यानं त्याचं मत मांडलं. हे समज घडत असताना तू काहीच कसं काही नाही बोललीस हे आमासनी जाणून घ्यायचं. हॅलो वैदेही. अगं मी काय म्हणते, आज दसरा आहे, सो तू, मी, मानस आणि शीतल आपण आज डिनरला जाऊयात का? आज रात्री डिनर? ऍक्च्युली शाल्मली आज पाहुणे येणार आहेत घरी.